नवीन वर्ष नवीन संकल्प घेऊन जगभर नवीन वर्षाचं स्वागत धूमधडाक्यात होत आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हेच मुख्यमंत्री व्हावेत हा संकल्प पवार गटाचे आमदार अमोल मिटकरींनी केला आहे. तर मिटकरींनी आपल्या परिवारासह नवीन वर्षाचं स्वागत केलं आणि मिटकरी यांनी नवीन वर्षानिमित्त रांगोळीतून नवीन वर्षाचा दृढ संकल्प देखील साकारलाय. अजितदादांनी अर्थमंत्री झाल्यापासून आत्तापर्यंत जे विधायक निर्णय घेतले हा भावी वाटचालीच्या शुभेच्छेचा एक चांगला संकेत आहे. आज संपूर्ण जग आणि देश नवीन वर्षाचं स्वागत करते आहे. माझा परिवारसुद्धा यावेळी या नवीन वर्षाचं स्वागत करताना ईश्वराचरणी हेच प्रार्थना करतो की जे उपरीकरांनी या रांगोळीमध्ये साकारले, मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की तर येणाऱ्या 2024 हा संकल्प आम्हा सर्वांचा पूर्ण हो, महाराष्ट्र सुजलाम सुफलाम हो, महाराष्ट्राचं नेतृत्व अजितदादांनी करो आणि पांडुरंगाची आषाढीची महत्त्वाची मानाची पूजा मुख्यमंत्र्यांची ते आदरणीय अजितदादांच्या हस्ते हो, हीच आमची प्रार्थना ईश्वराकडे आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.